सर आता काय करायचं आपण? हाताची घडी आणि तोंडावर बोट ठेवून गप्प बसायचं आणि उद्याच्या वर्तमानपत्राची वाट बघायची बस. सर मला तर कळतच नाही काय चाललंय हे सगळं. म्हणजे नंदकुमार सर आपल्याला डिमोलिशनची ऑर्डर पाठवणार होते, ती तर मिळालीच नाही. मी त्यांना फोन ट्राय केला तर उचलला नाही आणि नंतर तर लागलाच नाही. अजूनही तुम्हाला या गोष्टीचा अर्थ कळत नाहीये का मराठी? कळत सर मला थोडं थोडं. अथच्छिरपणे खेळ खेळतात नंदकुमार. म्हणजे उद्या पेपरमध्ये बातमी छापून येणार, हातामध्ये कुठली ऑर्डर नसताना डीएमसीचे अधिकारी डिमॉलिशन साठी आले. वा, मोठी बातमी छापून येईल उद्या, मोठी बातमी. सर पण आपली बदनामी म्हणजे डिपार्टमेंटचीच बदनामी ना? त्यांना डिपार्टमेंट बदनाम करायचंच नाहीये, त्यांना फक्त आणि फक्त सदाशिव कीर्तनेला बदनाम करायचं. बाकी सगळे मार्ग निकामी झाल्यानंतर अतिशय घाणेरडा आणि बदनामीचा मार्ग अवलंबला. हॅलो. हां तुम्ही जरा बाहेर थांबा. यापेक्षाही काहीतरी भयंकर घडलेलं आहे, सांगून टाका. सर नंदकुमार साहेब एवढाच तमाशा करून नाही थांबले. त्यांनी तुमची सस्पेन्शन ऑर्डर काढली सर.